हॅलो, नमस्कार, सुस्वागतम. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकगण, त्याचबरोबर संस्थेचे सर्व सभासद बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आज आपल्या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 प्रादुर्भावामुळे ऑनलाईन घेण्याचे ठरविले आहे. याबाबत आपण वर्तमानपत्रात जाहिरात दिलेलीच होती व त्यात सभासदांना आपले मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी दिनांक 10/3/2021 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात देण्याकरिता सूचित केले होते, जेणेकरून सभेची ऑनलाईनची लिंक SMS द्वारे पाठविणे शक्य होईल. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकगण यांनी आपापले स्थान ग्रहण करावे. मी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जैन सर्वांची ओळख करून देते. संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जैन, उपाध्यक्ष श्री दयाशंकर दवे, संचालक श्री प्रकाश होरे, संचालक श्री विशाल होरे, संचालक श्री प्रकाश जडे, संचालक श्री नारायण गोस्वामी. मी सर्व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समस्त संचालकगण यांना दीप प्रज्वल आणि प्रतिमेचे पूजन करण्याकरिता विनंती करते.
संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ, अध्यक्ष श्री अशोक रूपचंद जैन, उपाध्यक्ष श्री दयाशंकर पृथ्वीराज दवे, संचालक श्री विजय भाऊराव मेहर, संचालक श्री प्रकाश कृष्णराव जडे, संचालक श्री प्रकाश जानबाजी होरे, संचालक श्री विशाल कमलाकर होरे, संचालक श्री नारायण भाऊराव गोस्वामी, संचालक श्री शरद विनायकराव भांगे, संचालिका सौ संगीता रमेशराव आकरे, संचालिका सौ वृषाली दिनकरराव माटे, तज्ञ संचालक श्री मनोहर घनश्याम लोहारकर, सन 2019 व 2020 या आर्थिक वर्षात जे सभासद मृत्यू पावले त्या सर्व सभासद बंधू भगिनींना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करूया. त्याचप्रमाणे अतिशय दुःखाची बाब ही आहे की आमच्या संस्थेचे हसमुख आणि मिलनसार व्यक्तिमत्व असलेले दैनिक संस्थेचे दैनिक बचत ठेव प्रतिनिधी स्वर्गीय श्री अशोक तिवारी यांचे माहे सप्टेंबर 2020 मध्ये दुःखद निधन झाले. तरी आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करूया. यानंतर मी सौ सुनीता मोहिते संस्थेची व्यवस्थापक या नात्याने अहवाल वाचन करणार आहे. पंचवीसावा वार्षिक अहवाल. सन्माननीय भागधारक बंधू आणि भगिनींनो, संस्थेच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी संचालक मंडळाच्या वतीने व व्यवस्थापक या नात्याने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. 31 मार्च 2020 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा अहवाल संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आपणाकडे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. तसेच दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या सहकार वर्षातील नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक व 2020-21 अंदाजपत्रक आपल्या समोर मंजुरीसाठी सादर करीत आहे. दृष्टिक्षेपा संस्थेची प्रगती. सभासद संख्या 2017-18 मध्ये 3697, 2018-19 मध्ये 3689, 2019-20 मध्ये 3756. भाग भांडवल 1,21,62,200, 2018-19 मध्ये 1,23,10,000, 2019-20 मध्ये 1,24,81,750. राखीव निधी 2017-18 मध्ये 65,48,658, 2018-19 मध्ये 66,13,654, 2019-20 मध्ये 78,37,660. इमारत निधी 2017-18 मध्ये 81,42,289, 2018-19 मध्ये 84,74,479, 2019-20 मध्ये 88,05,001. ठेवी 8,27,01,670, 8,60,58,360, 2019-20 मध्ये 8,75,73,980. व्यवसाय कर्ज वाटप 2017-18 मध्ये 3,03,15,000, 2018-19 मध्ये 3,26,05,000, 2019-20 मध्ये 2,93,25,000. कर्ज घेणे बाकी 2017-18 मध्ये 5,28,88,010, 2018-19 मध्ये 5,47,54,928, 2019-20 मध्ये 5,45,71,256. सोने तारण कर्ज 2017-18 मध्ये 9,49,000, 2018-19 मध्ये 11,20,000, 2019-20 मध्ये 43,43,000. गुंतवणूक 2017-18 मध्ये 5,10,94,519,
2018-19 मध्ये 5,37,93,351, 2019-20 मध्ये 5,59,02,425 खेते भाग भांडवल 2017-18 मध्ये 12,27,38,040 2018-19 मध्ये 12,80,14,964 2019-20 मध्ये 13,06,45,089 शुद्ध नफा 2017-18 मध्ये 2,56,826 2018-19 मध्ये 3,11,121 2019-20 मध्ये 90,010 ऑडिट वर्ग ब ब ब तीन वर्षे सभेपुढे येणारे विषय हा ती एक चूक केली आहे त्यांनी छपाईवाल्यांनी की तिथे 9001 आलेलं आहे तिथे 90,010 आहे सभेपुढे येणारे विषय मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 11/8/2019 रोज रविवारला सकाळी 11 वाजता वीरशैव सेवा समाज वीरशैव भवन पेटा कॉलनी मेन रोड येथे घेण्यात आली संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सभाध्यक्ष श्री अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली विषय क्रमांक 1 मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे ठराव क्रमांक 1 संस्थेची मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30/9/2018 रोजी झालेल्या 23व्या सभेची इतिवृत्त व्यवस्थापकांनी सभेला वाचून दाखविले व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक 2 2018-19 जमा खर्च पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंदास मंजुरी देणे ठराव क्रमांक 2 विषयास अनुसरून व्यवस्थापकांनी 24व्या सभेचा अहवाल वाचून दाखविला त्यानंतर 2019 अखेरचे जमा खर्च पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक सभेला वाचून दाखविला त्यावर सभे चर्चा होऊन 2018-19 वार्षिक हिशोबाची पत्रके जमा खर्च नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक 3 2019-2020 चे पुढील वर्षाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे तसेच मागील 2018-19 चे अंदाजपत्रकानुसार ज्यादा तसेच कमी झालेल्या खर्चाचे उत्पन्नाचे रकमांना मंजुरी देणे ठराव क्रमांक 3 संस्थेचे व्यवस्थापक यांनी 2019-20 चे अंदाजपत्रक सभेसमोर वाचून दाखविले व त्यावर चर्चा होऊन 2018-19 चे वार्षिक अंदाजपत्रकानुसार झालेला ज्यादा व कमी खर्चास व 2019-2020 चे वार्षिक अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक 4 संचालक मंडळाच्या शिफारसीनुसार 2018-19 करिता नफा विनियोगास मंजुरी देणे ठराव क्रमांक 4 विषयावर सभेत चर्चा होऊन असे ठरले की संस्थेला 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये शुद्ध नफा 3,11,121 आलेला आहे आलेल्या नफ्याचा विनियोग खालील प्रमाणे करण्यात आला 2018-19 या आर्थिक वर्षाचा नफा विनियोग खालील प्रमाणे रिझर्व फंड 77,780 इमारत निधी 31,112 शिल्लक नफा 2,02,229 वरील प्रमाणे नफा विनियोग करण्यात आला व त्या सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक 5 2018-19 या वर्षाचे लेखा परीक्षा अहवालाचे वाचन करणे व त्यास मंजुरी देणे ठराव क्रमांक 5 2018-19 या वर्षाचा लेखा परीक्षा अहवाल व्यवस्थापकांनी आमसभेत वाचून दाखविला त्यावर सभेत चर्चा होऊन असे ठरले की माननीय लेखा परीक्षक यांनी दर्शविलेल्या त्रुटीबाबत पूर्तता करण्यात यावी माननीय अध्यक्ष यांनी सभेला सूचित केले व त्याचप्रमाणे ऑडिट दोष दुरुस्ती अहवाल ओ नमुन्यात त्वरित सादर करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक 6 2019-20 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण करण्यास शासनाचे सूचीवरील लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे व लेखा परीक्षण शुल्क ठरविणे ठराव क्रमांक 6 2019-20 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण करण्यास शासनाचे सूचीवरील लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्याबाबत विषय सभेसमोर आला असता सभाध्यक्ष यांनी सभेला सांगितले की आपणास संस्थेचे 2019-20 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण करण्याकरिता लेखा परीक्षकाची नियुक्ती करून लेखा परीक्षण शुल्क ठरविण्याबाबत निर्णय घ्यावायचा आहे यावर सभे सूचीवरील लेखा परीक्षकाच्या नावावर चर्चा होऊन सूचीवरील प्रमाणित लेखा परीक्षक श्री तुळशीराम एन काळमे हे आपले संस्थेचे 2019-20 चे वैधानिक लेखा परीक्षण करून देण्यास तयार आहे
यावर सभेत सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की संस्थेचे सन 2019-20 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यास शासनाच्या सूचीवरील प्रमाणित लेखापरीक्षक श्री तुळशीराम एन काळवे यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच याबाबत लेखापरीक्षण शुल्क शासनाच्या नियमाप्रमाणे जे दर आहे त्याचप्रमाणे देण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 सहकारी कायदा व नियमाच्या अनुषंगाने माननीय उपनिबंधक शहर 2 यांच्या सूचनेप्रमाणे संस्थेचे सभासद संचालक व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे. ठराव क्रमांक 7 सभे सहकारी कायदा व नियमाच्या अनुषंगाने माननीय उपनिबंधक शहर 2 यांच्या सूचनेप्रमाणे संस्थेचे सभासदांना प्रशिक्षण द्यावयाचे होते. त्याकरिता संस्थेचे संचालक व कर्मचारी यांना सभेत जिल्हा प्रशिक्षण बोर्डाच्या प्रशिक्षक सौ आर बी कुकवास यांनी प्रशिक्षण दिले व सर्वांना सहकार कायदा नियम व नवीन उपविधीबाबत योग्य माहिती दिली. अध्यक्षांनी त्यांचे आभार मानले. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 माननीय अध्यक्षांचे परवा घेणे वेळेवर येणारे इतर विषय. विषय क्रमांक 8A ज्या सभासदांचे पाल्य 10वी व 12वी मध्ये 80% व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले त्यांना पुरस्कार देण्याबाबत. ठराव क्रमांक 8A संस्थेचे ज्या सभासदांचे पाल्य 10वी व 12वी मध्ये 80% व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले त्यांनी खालील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले. 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव गुण व पुरस्कार रक्कम. कुमारी पूर्वा अनिल होरे 92% 1501. कुमारी सिद्धी दीपक येरपुडे 88% 1501. 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव गुण व पुरस्कार रक्कम. अनिकेत संजय कुकडे 87% 2001. प्रणय शालिक्राम मेहर 80% 1501. वरील प्रमाणे 10वी व 12वी मध्ये 80% गुण व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूर. वरील प्रमाणे सर्व ठराव संमत करून अध्यक्षांनी सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून सभेची कार्यवाही संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. विषय क्रमांक 2 2019-20 जमा खर्च पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंदास मंजुरी देणे. जमा खर्च पत्रक नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद आतील पानावर दिलेले आहे. विषय क्रमांक 3 2020-21 पुढील वर्षाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे. तसेच मागील 2019-20 अंदाजपत्रकानुसार ज्यादा तसेच कमी झालेल्या खर्चाचे उत्पन्नाच्या रकमांना मंजुरी देणे. अंदाजपत्रक पण मागील पानावर दिलेले आहे. विषय क्रमांक 4 संचालक मंडळाचे शिफारसीनुसार 2019-20 करिता नफा विनियोगास मंजुरी देणे. नफा विनियोग मागच्या पानावर दिले होते पण प्रिंटिंगमध्ये एक मिस्टेक झालेली आहे की तिथे शिल्लक नफा माग 90,010 पाहिजे. विषय क्रमांक 5 2019-20 या वर्षाचे लेखा परीक्षा अहवालाचे वाचन करणे व त्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 6 व्यवस्थापक कमिटीने मंजुरी दिलेल्या 2020-21 या वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण करण्यास शासनाचे सूचीवरील लेखा परीक्षकाच्या नियुक्तीस मंजुरी देणे व लेखा परीक्षण शुल्क ठरविणे. विषय क्रमांक 7 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. थकीत कर्जाबाबत संस्थेचा मुख्य उद्देश सभासदांना वेळोवेळी कर्ज पुरवठा करून सभासदाचे जीवनमान उंचावणे आर्थिक गरज भागविणे हा आहे. परंतु सभासदांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडणे महत्वाचे आहे. सभासदांच्या सहकार्यातून संस्था प्रगती पथावर नेल्या जाते. काही सभासदांनी घेतलेले कर्ज नियमित परतफेड न केल्यामुळे संस्थेला नाईलाजास्तव कर्ज वसुलीसाठी सहकारी न्यायालयात केसेस दाखल कराव्या लागल्या. तसेच चेक परत आल्यामुळे कलम 138 नुसार फौजदारी केसेस दाखल कराव्या लागल्या. तेव्हा सभासदांना विनंती आहे की कर्जाची परतफेड नियमित करावी. तसेच आपण कोणास जामीन असाल आणि जर ते थकबाकीदार असतील तर त्यांना सुद्धा रकमेची त्वरित परतफेड करण्यास विनंती व आग्रह करून संस्थेला सहकार्य करावे ही विनंती. अन्यथा थकीत सभासदावर कायदेशीर कारवाई करणे संस्थेला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे थकीत सभासदांवर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अंतर्गत कारवाई करणे भाग पडेल. लेखापरीक्षकाचा अहवाल मागील पानावर लिहिलेला आहे. धन्यवाद.
आपल्या संस्थेचे आणि आपल्या आजच्या सभेचे अध्यक्ष श्री अशोक जैन हे आपले दोन शब्द आपल्या समोर बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. सम्मानीय सभासद भाइयों और बहनों को, बहनों और मंच पर राजीव हमारे अध्यक्ष उपाध्यक्ष दबे साहब एवं संचालक मंडल संस्था के अध्यक्ष के नाते से आपको संस्था के विषय में जानकारी देते हुए बहुत खुशी हो रही है. आज हमारे संस्था का यह 25वां वार्षिक अहवाल है. संस्था की प्रगति में हमारे संचालक व्यवस्था व हमारे सभी कर्मचारी हमेशा से ही ईमानदारी और कर्तव्य दक्षता से संस्था को आगे बढ़ाने के लिए प्रयास करते आ रहे हैं. उसी तरह हमारे संस्था के दैनिक 75 प्रतिनिधि संस्था के प्रगति में ईमानदारी तत्पर सेवा सदैव अग्रसर हैं और हमेशा भी तत्पर रहेंगे ऐसी मेरी उनसे उम्मीद है. मैं अध्यक्ष इस नाते से संस्था के थकी सभासद व जमानतदारों से विनती करता हूँ कि वह अपना थकित कर्ज भर के संस्था को सहयोग करें. मैं और आप सब का आभारी हूँ. इसी के साथ मैं अपना इतना बोलकर अपने दो शब्द समाप्त करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. दरवर्षी आपण वार्षिक आमसभेमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो, परंतु यावर्षी कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपण विद्यार्थ्यांना बोलवलेले नाही. परंतु आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा मुलगा श्री राजेंद्र पौलीकर यांचा मुलगा प्रज्वल राजेंद्र पौलीकर हा मागल्या वर्षी 10वीमध्ये 83% घेऊन पास झालेला आहे. तरी याचे स्वागत मुलगा तर आलेला नाही, परंतु त्याचे वडील आहेत, त्याचं स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जैन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आभार प्रदर्शन आपल्या संस्थेचे संचालक श्री विजय मेहर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. संस्थेच्या आजपर्यंतच्या समाधानकारक वाटचालीमध्ये संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींचे, संस्थेचे संचालक मंडळातील माझे सहकारी स्नेही ठेवीदारांचा व हितचिंतकांचा नेहमी सक्रिय वाटा राहत आलेला आहे. त्याकरिता सर्वप्रथम मी संचालक मंडळातर्फे आपणा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. यापुढेही आपणा सर्वांचे सहकार्य असेच लाभेल असा आम्हा दृढ विश्वास आहे. संस्थेची प्रगती साधताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वेळोवेळी आम्हा मान्य उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर शहर 2 यांचे योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. तसेच भागधारक, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक दैनंदिन योजनेचे प्रामाणिक व आत्मीयतेने काम करणारे अधिकृत प्रतिनिधी, त्यांचे सहकार्य व सद्भावना यांची नोंद घेऊन त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो.
संस्थेच्या व्यवस्थापक व कर्मचारी वर्गांनी सामंजस्याने व कर्तव्य दक्षतेने परिश्रमपूर्वक ग्राहकांना चांगली सेवा देऊन संस्थेच्या प्रगतीला हातभार लावला आहे, त्याबद्दल ते प्रशंसेस पात्र आहे। त्यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच उत्तरोत्तर चांगली ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी ते नेहमी कार्यरत राहतील अशी अपेक्षा करतो। आपणा सर्वांच्या शुभाशीर्वादाची जाणीव देऊन मी व माझे संचालक मंडळ देखील संस्थेच्या उत्कर्षासाठी व प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देऊन पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानून हा अहवाल संपवितो। धन्यवाद। धन्यवाद सर। मी सर्वांना राष्ट्रगीत करिता विनंती करते की आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात करावी। माता की जय। सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सभासदांचे शेअर सर्टिफिकेट तयार झालेले आहेत, तरी संस्थेतून ते घेऊन जाण्याची कृपा करावी।